शाळांच्या संदर्भामध्ये साधारण 2 ऑक्टोबरच्या दरम्यान कॉलेजेसच्याबद्दल, कॉलेजेसचे काही काही कोर्सेस, कॉलेजेसमधली मुलं 18 वर्षाच्या पुढचीच असतात, तिथं 2 वॅक्सिन जर मुलांनी घेतलेले असले आणि तिथल्या टीचिंग नॉन टीचिंग स्टाफनी पण 2 वॅक्सिन घ्यावेत. आपण मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनेशन सुरू केलेलं आहे. आता काल आम्ही बघितलं काही काही ठिकाणी तर 8-8 दिवसाचं वॅक्सिन शिल्लक राहत आहे, पण पुणे मुंबईमध्ये रोज साधारण 1 लाख वॅक्सिनेशन केलं जात आहे. आणि आपल्याला जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना लसीकरणाचा प्रोग्राम दोन्ही वॅक्सिनचा पूर्णत्वाला न्यायचा आहे. तो पूर्णत्वाला गेला की 2 तारखेपासून 2 ची परिस्थिती ऑक्टोबरची बघायची, आणि ती जर आपल्याला योग्य वाटली तर हे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत त्यांना काही नियमावली लावून कॉलेजेस टप्प्याटप्प्याने सुरू करण्याच्याकरता काही निर्णय घेता येऊ शकतो मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने. आणि स्कूलच्या बाबतीत, कारण अजून लहान मुलांचं वॅक्सिन मीडियामध्ये वाचायला मिळतं आहे, ऐकायला मिळतं आहे किंवा वॅक्सिन निघालं आहे आणि आता त्याला परवानगी मिळणार आहे, WHO परवानगी दिली किंवा तिथल्या केंद्र सरकारने परवानगी दिली, त्या देशाने परवानगी दिली, तसं जर आलं तर मग मात्र आपण मुलांना स्कूलमधल्या वॅक्सिन दोन्ही देण्याचा अग्रक्रमाने प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून आपल्याला दिवाळीच्या नंतर स्कूल करणं सोयीचं व्हावं. अशा प्रकारचं साधारण मानसिकता राज्य सरकारने ठेवली.